हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार, खूप सारं स्वागत आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. लास्ट टाइम आपण पाहिलं होतं, मी आले होते सुरतला, आपण आता आहोत सुरतमध्ये अजमेरा फॅशनला आणि आपल्याला असिस्ट करतात वैष्णवी मॅम. नमस्कार. लास्ट ब्लॉग मध्ये आपण पाहिले होते इथे साड्या बघितल्या होत्या, त्याच्यानंतर नाईटीज बघितल्या होते, नाईट गाऊन, आणि आता मॅम आपल्याला दाखवणार आहेत रेडीमेड ब्लाउजेस, त्याच्यानंतर पेटीकोट्स आहेत, अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस वगैरे आहे. तर बघूया आता मॅम काय सांगतात आपल्याला याच्याबद्दल. ते जसं की अजमेरा फॅशन मध्ये आपल्याला होलसेल मध्ये माल मिळतो, सो आता आपल्याला मॅम तेच दाखवणार आहेत की आपण जर रेडीमेड ब्लाउज पीस किंवा रेडीमेड ब्लाउज जर आपण घेतला तर आपण कुठली कुठली व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, कलर कसा आहे, पॅटर्न कसे कसे आहेत ते आता मॅम दाखवतील आपल्याला. मॅम, मी सगळ्यात आधी तर हे सांगू इच्छित आहे आपल्या व्ह्यूअर्सला की कोणीही कपड्यांचा लहान मोठा व्यापार करू इच्छित असेल ना तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण की कुणीही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कपडा देत नाही, फक्त अजमेरा मॅन्युफॅक्चरर, म्हणजे की आपलं जो स्वतः कपडा बनवतो ना तोच तुम्हाला कपडा देतो, जेणेकरून तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चरिंग स्वस्त किंमत कपडा मिळतो. तर अजमेरा फॅशन स्वतः एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि डिरेक्टली रिटेलरला सेल करतात, त्याच्यामुळे आपल्याला योग्य त्या दरामध्ये कपडा मिळतो. म्हणजे अदरवाईज कसं होतं की आपण घेतला ना की मध्ये खूप लोक असतात, डीलर असतो, होलसेलर असतो, ते सगळे कटडाऊन होतात आणि डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर पासून रिटेलरकडे आपल्याला कपडे मिळतात. पैस पाहूया, हे रेडीमेड स्ट्रेचेबल वस्तू आहेत. मी पाहाल तर हे ऍक्च्युली एक साईजसाठी आयडियल असतं आणि फुल स्ट्रेचेबल आयटम असतं. आणि तुम्ही नेक पाहाल, इथे राऊंड कॉलर नेक आहे, बॅक पॅटर्न पाहाल तर पूर्ण रेडीमेड. आपण जे शिवून करतो ना काही वेळा कसं होतं, आपल्या आजकालचे जे जनरेशनचे असं विचार आहे की पहिले ब्लाऊज पीस घ्या, मग टेलरकडे जा, मग टेलरकडे माप देऊन शिवा, त्यामध्ये मी टेलरवर आहे चांगला आजकाल रेडीमेड ब्लाऊज तर ट्रेंडमध्ये सोपं पडतं, ते कापड विकत घ्या, शिवाय टाका, त्याचं काही झंझट नाही. हा, आणि परफेक्ट फिटिंग असते. एक्झॅक्टली. आणि आपण मिसमॅच पण करू शकतो, टोटली आहे. एकच ब्लाऊज आपण मल्टिपल साडीजवर सुद्धा कंबाईन करू शकतो, आपल्याकडे तो सेन्स असेल तर नक्कीच. जसं की मॅम हे पहा, याची लेंथ तुम्ही प्रॉपर पहा, एवढी लेंथ आहे. तर खूप सगळ्या बायका अशा असतात ज्यांना लेंथ हवी असते आणि स्लीव्स ही चांगली हवी असतात, तर ही पहा तुम्हाला प्रॉपर स्लीव्स मिळतात बेल स्लीवसोबत. थोडं सिम्पल सोबत हवं असेल बट अट्रॅक्टिव्ह पण, तर हे गोटापट्टीचं काम आहे, अशा प्रकारचं याचा काही लुक. तर मॅम कलेक्शन भरपूर आहे, सिम्पल आहे, हॅवी आहे, ब्लॅक ब्लाऊज आहे जे आपल्याला लागतंच लागतं, कुठल्याही साडीवर आपण हे मॅच करू शकतो. सोबत थोडंसं डिटेलिंग पाहिजे असेल तर आपल्याला इकडे गोटापट्टीचे फ्लॉर्स पण भेटतात आणि स्ट्रेचेबल मटेरियल आहे, त्याचं पण टेन्शन नाही. पुढून पाठवून दोन्हीकडून आपल्याला पॅटर्न आहे. आता मी ब्रॉकेटचे काही सॅम्पल्स दाखवणार आहे तुम्हाला. हे पाहता, हे ब्रॉकेटचे सॅम्पल आहे, हे फ्रंट पॅटर्न पाहिलं, हे याचं बॅक पॅटर्न आहे आणि इव्हन त्यामध्ये ना कप्सही देण्यात येतात. आणि एक्स्ट्रा साईज असेल त्यांना. तुम्ही इथे मार्जिन दिलेली आहे, जर तुम्हाला साईज छोटी वाटली तर तुम्ही ही मार्जिन खोलून तुमच्या साईज प्रमाणे करू शकता, किंवा जर तुम्हाला हे ढिलं वाटलं तरी सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा फिटिंग पण करू शकता. जसं की नेक्स्ट पण पहा, एकदम छान आहे, राईट, व्हेरी प्रिटी, कलर पण सुंदर आहे, पॅटर्न पण छान आहे. हो, म्हणजे असं क्विकली मी कलेक्शन. गोल्डन सुद्धा आपल्याला लागतोच लागतो, ब्लॅक, गोल्डन, व्हाईट, हे असे काही कलर्स आहेत जे आपल्याकडे असतातच. आणि एखाद रेडीमेड ब्लाऊज असेल ना तर आपण ते मल्टिपल साडीजवर पेअर करू शकतो. हो बिलकुल, जसं हे पहा मॅम, फुल ब्रॉकेट आहे, सिल्कच्या आपल्या पैठणी साडी म्हणा, काटपदाच्या साड्या म्हणा, असे ब्लाऊजेस सगळ्यांवर जातात. तर तसंच सिम्पल आहे, हॅवी आहे. जसे की हे पहा, हे वेल्वेट बेस्ड आहे, मी तुम्हाला याचा लुक दाखवते, फॅन्सी आहे मध्ये आहे आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे गोल्डन थ्रेडची. आणि साडीचे ब्लाऊजचे जर स्लीव्ह बघितले तर जाळीवाले आहेत बघा. बिलकुल बिलकुल, हे पहा, हे पण खूप छान कलेक्शन आहे. आणि नेक्स्ट जी आयटम दाखवते ना ही फॅन्सी आहे. दिस इज रिअली प्रिटी, आणि असं एकदम रिच लुक देणारा ब्लाऊज आहे. आणि त्याची बॅक साईड ट्रेंडी पण आहे, तसं बॅक साईड पहा, छान, व्हेरी बिग. आणि अशी पाठी हुक्स आहेत बघा, आणि फ्रिल पण आहे खाली. हा, फ्रिल्स आहेत यामध्ये, फ्रिल्सची पॅटर्न आहे, नॉट आहे, स्लीव्हलेस ब्लाऊज आहे त्याची शिपानी. हे पहा मॅम, हे ऍक्च्युली पूर्ण नेटेड आहे. आणि ह्या ठिकाणी पहाल तर एकदम क्लासी असा लुक येतो. खूप सगळ्या लेडीज जे असं, त्यांना साईड पल्लू हवा आहे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे, टिकटॉक, रील्स, खूप सगळं काही. तर त्यामध्ये जे यंग जनरेशनच्या मुली आहेत ना, त्यांच्यासाठी खास करून या वस्तू आयडियल. आता आपण रेडीमेड पाहिलं, आता मी तुम्हाला पेटीकोट दाखवते. आता पेटीकोट तर आपल्याला माहिती आहे, पेटीकोट जर कोणती लेडी साडी घालते तर पेटीकोट असेल असेल आणि असेल. तर हा पेटीकोट घरी बसलेही तुम्ही विकू शकता. 50 रुपयापासून सुरुवात आहे, 50-55 पासून सुरुवात होते. ते पहा,
कारण तुम्हाला जर जम्बो साइज हवी असेल तरीही मिळेल तुम्हाला, जर थोडं लहान साइज मध्ये कारण की काही पातळ्या मुली असतात त्यांच्यासाठी जी साइज हवी असेल तरीही. कधी कधी इश्यू येतो तो म्हणजे मोठ्या साइजचा जम्बो साइजचा, पण आपल्याकडे ते पण अवेलेबल आहे. जम्बो साइज एक फ्री साइज आहे मॅम, ती दरेक साइज साठी अवेलेबल असते. आता यामध्ये तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळतात. ही तर झाली गोष्ट पेटीकोटची. आता मी तुम्हाला अशी वस्तू दाखवते, खास करून तुम्ही घरी शिवण काम करता किंवा कुणी पार्लर करता घरी बसून, किंवा पार्लरला तुम्ही जॉब करतात, तर ही अशी वस्तू आहे जी तुम्ही विकू शकता. तुमच्याकडे येणारे कस्टमर आहेत, ते कपडे तर घालतातच, त्यांना परचेसिंग करायची असते. आणि ॲज अ पार्लर आली किंवा तुम्ही शिवणकाम करत असाल तर कस्टमर ऑलरेडी तुमचे बनलेले आहेत. एक इनफॅक्ट तुम्ही जर हे पीसेस जरी ठेवले रेडीमेड ब्लाऊज पीस, त्याच्यानंतर हे अस्तर रेडीमेड ब्लाऊज फॉल ते सुद्धा तुम्ही ठेवलं तर नक्कीच स्त्रिया येतात पार्लरमध्ये वेटिंग असतात. तेवढ्या वेळामध्ये जर तुम्ही त्यांना हे सेल केलं तर खूप सारे तुमचे चान्सेस आहेत. आणि समजा कुणी आता पार्लरचं दुकान पार्लर टाकलेलं आहे, त्याच्याच बाजूमध्ये किंवा मागे किंवा वरती जिथे तुम्ही ऍडजस्ट कराल एक रस्ता काढून बाजूच्या इथे दुकानही सुरू करायचं. कस्टमर तुमच्या इथे येतील, तुम्ही त्यांना बाजूला पाठवा. त्याशिवाय थोडा कटलरीच्या सामान तुमच्या पार्लर तुमच्याजवळ असेल तर थोडे कपडेही ठेवाल ना, तर आपला रेव्हेन्यू जास्त. आणि सरळ मॅन्युफॅक्चर पासून जर जेव्हा तुम्हाला कपडा मिळतो तर स्वस्तात मिळतो. तर आपण फॉल पाहिलं त्या हिशोबाने मी अजून एक अस्तर दाखवते. ते पहा, अस्तर पण आहे, फॉल आहे, रेडीमेड ब्लाऊज, ब्लाऊज पीस, त्याच्यानंतर ब्लाऊज हे ब्लाऊज पीस आहे. आता ओटी भरण्यासाठी म्हणा किंवा आपल्या मराठी कल्चरमध्ये या ब्लाऊजचं प्लेन ब्लाऊजचं खूप महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारे घरी पाहुणे आले आपण साडी देतो किंवा ब्लाऊज पीस, आपल्या मराठी कल्चर संस्कृती जी वेगळी आहे त्या हिशोबाने ह्या वस्तूची हॅवी डिमांड असते. आता याच्यामध्ये जर आपल्याला गोल्डन ब्रॉकेटचं ब्लाऊज, जसं मी सांगितलं आपण रेडीमेड जसं हे ब्रॉकेट पाहिलं ना, हा याचा कपडा दाखवते. थोडी वेगळी डिझाईन कलर आहे, प्रिंट वेगळी वेगळी आहे ब्रॉकेटवर. जसं मी एक पॅटर्न वेगळा जसा हा गोल्डन कलरमध्ये आहे, छान असा गोल्डन कलर आहे, छान वाटतं बघायला. आणि शिवल्यानंतर वस्तू छान दिसते. म्हणून जर तुम्ही जसं शिवणकाम करत असाल तर ऑलरेडी तुमच्याजवळ कपडा असेल ना तर बायका तुम्हाला येतील. ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसं ह्या वस्तूला मॉडिफाय करू शकतात, कस्टमरला कसं कन्व्हर्ट करू शकतात. आता जर तुम्हाला सेम कलर पाहिजे हवे असतील तरी मिळेल, तुम्हाला वेगळे कलर हवे असतील एका बंचमध्ये. अरे सुंदर कलर, सगळे अट्रॅक्टिव्ह कलर आहेत. आता याच्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे. मी पिवळा कलर काढते. सो प्रिटी आंबा कलर आहे, मस्त अट्रॅक्टिव्ह. आणि आपल्या पैठणी साड्या, समजा लग्न समारंभ आहे घरात, कोणत्याही प्रकारचं फंक्शन आहे, तर पिवळा कलर लाल कलर हा सगळ्यांवर जातो. आणि पिवळा कलर लाल कलर सोबत कॉन्ट्रास्ट होतो, पिवळा कलर गुलाबी कलर सोबतही कॉन्ट्रास्ट करता येतो. साड्यांवरचे बॉर्डर असतात त्या हिशोबाने हा वस्तू होतो. बाकी तुम्ही शिवणकाम करत असाल किंवा सुरुवात करू इच्छित आहात तर ही वस्तू ही आरामाने घरी बसल्या विकली जाते. याच्यामध्ये थोडा तुम्हाला जर सिम्पल सेट हवा असेल तर हा पहा, हा अजून थोडा सिम्पल आहे. हा तुम्ही पाहाल तर हा त्याच्यापेक्षाही सिम्पल. प्रत्येक कॅटेगरीतलं तुम्ही ठेवू शकता, कारण कस्टमर कसं वेगळ्या वेगळ्या इकॉनॉमिकल लेवल्समधून येतात ना, तर ज्याला जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू. आणि आमच्या इथे मॅम 10 रुपयापासून सुरुवात होते. एक प्रश्न आपल्या व्यूअरच्या मनात तर असेल की वैष्णवी मॅमने अजून प्राईस नाही सांगितली वस्तूंच्या विषयी, तर सांगतात किंमत नाही सांगितली. मुख्य कारण आहे किंमत न सांगण्याचं की आम्ही आहेत मॅन्युफॅक्चरर, तुम्ही आमच्याजवळून कपडा घ्याल आणि पुढे विकाल. आणि हा व्हिडिओ तुम्हीही पाहताय, तुम्ही ज्यांना विकणार आहे तेही पाहताय. म्हणून आम्ही जर इथे किंमत सांगितली ना तुम्ही तुम्हाला पुढे ती विकायला प्रॉब्लेम देईल. राईट, म्हणजे सगळ्यात मोठी कसं आहे की सपोज इथे त्यांनी सांगितलं की एखाद्या पीसची किंमत 50 रुपीज आहे, तर तीच तुम्ही जेव्हा तिकडे विकणार तेव्हा त्यांना जर तुम्ही 150 किंवा 200 विकायला गेलात आणि त्यांनी हा व्हिडिओ बघितलेला असेल तर ते म्हणतील तिथून तर तुम्ही 50 घेतली आणि आम्हाला तुम्ही 150-200 विकताय. सो तो प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून ऑनलाईन किंमत नाही सांगत. आणि यांना जर मॅडम व्यवस्था किंमत जाणून घ्यायची असेल तर कसं जाणून? बिलकुल सोपं, नंबर तुम्हाला जो आता स्क्रीनवर दिसतोय ना त्या नंबरवर जा, तिथे कॉल करा किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकू शकता. पुढे तुम्ही आम्ही तुम्हाला गाईड देऊ आपल्या भाषेच्या, मराठी भाषेचे आपल्या मायबोलीचे एक सेल्समॅन तुम्हाला देऊ. ते सेल्समॅन तुम्हाला फोनवर म्हणा किंवा तुम्ही इथे याल तेव्हाही अजमेरा फॅशन सुरतला, तेव्हा तुम्हाला दरेक वस्तूची गायडन्स प्रोव्हाइड करतात की कपडा कसा आहे, कोणतं घ्यायला हवंय, कोणतं नाही घ्यायला हवंय. कारण की पहा, आपण एकदम भरलेल्या स्टोनवाल्या साड्या ज्या म्हणतात एकदम ते आपल्या यू पी बिहार साईडला चालतात. पट्टू साडी आपल्या साऊथ इंडियामध्ये कांजीवरम साडी चालते, आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणी काठपदर नवारी खान साड्या चालतात. तर डिपेंड करतो कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही विकणार आहे. आता समजा मी आमची गोष्ट करते, मी माझी काय बोली मराठी, मी मराठी आहे पण मी राहते गुजरातमध्ये, तर समजा जर मी बिझनेस करेल तर मी कशाचं करेल? मी माझ्या जवळपास राहणारे लोक जे आहेत, माझ्या जवळपास राहणारे लोक गुजरात कपडे. तर डिपेंड करतं तुम्ही कोणत्या ठिकाणी विकणार आहे.
ज्या ठिकाणी विकणार आहे तिथला कल्चर जाणा, तिथले लोक राहणारे लोक कसे आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही कपडा ठेवा. आणि जर तुम्हाला याविषयी नॉलेज नसणार चिंता नका करू, आम्ही तुम्हाला नुसतं कपडा नाही कपड्याविषयीची माहिती सुद्धा प्रोव्हाइड करतो. तर व्हॉट्सअपवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर जर तुम्ही मेसेज जरी केला तरी सुद्धा ते तुम्हाला PDF पाठवतात, कॅटलॉग, राईट, कॅटलॉग पाठवतात. आणि मग त्या कॅटलॉगमध्ये तुम्ही पॅटर्न बघू शकता, रंग बघू शकता, किमती बघू शकता, राईट मॅम. जसं की मॅम ही वस्तू तुम्ही पाहाल, सगळे कलर्स आहेत यामध्ये तुम्ही पाहाल तर आपल्या म्हणजे 50 पीसेसचे सेट आहे. ओके, तुम्ही समजा विकायला स्वतःसाठी घेत आहे तर एक दोन घ्याल, पण विकण्यासाठी तुम्ही एक दोन कस्टमरला थोडी विकाल, तुम्हाला सगळ्या कस्टमरचं विकायचं आहे. तर यामध्ये असे कलर्स आहेत जे सगळ्यांसोबत जातात, सगळ्या प्रकारचे कलर डिझाईन. तुम्हाला ओटी भरायला किंवा कोणी आलं तर द्यायला सुद्धा जरी तुम्ही घेतलं तरी छान आहे. हो, आणि आपल्या मराठी बायकांमध्ये एक नॅचरल टॅलेंट असतो, आपण सगळे बोलके, आपल्याला बोलायला आवडतं, आपल्याला गप्पा मारायला आवडतं. तर याचा फायदा आपण आपल्या बिझनेसमध्ये का नाही घेऊ शकत. तुमच्या ऑलरेडी मैत्रिणी आहेत, आपल्या गल्लीतल्या बायका सगळ्या बसून गप्पा मारतो, तर का नाही तुम्ही अशा वस्तू ठेवा आणि त्यांना विका. तुमचा पण फायदा, त्यांचा पण फायदा. हा, कारण की त्यांना तुमच्याजवळ मार्केटपेक्षा स्वस्त वस्तू मिळेल आणि तुम्हाला फायदा असा मिळेल की तुम्ही मॅन्युफॅक्चरजवळून कपडा घेत आहे तो बी होलसेलमध्ये. मग चला आपण हे पाहिलं. त्याशिवाय अजून एक वस्तू सुटली ती म्हणजे ठाण. याला म्हणतात ठाण, हा पेटीकोटचा पूर्ण 24 मीटरचा ठाण आहे. पेटीकोटचा कपडा आहे म्हणजे परकरचा, परकरचा म्हणजे ज्या लेडी शिवणकाम करत असतात त्यांना आयडिया असेल की ठाणची समजा पेटीकोट जो आहे तुम्हाला पडतोय समजा 70 रुपयाला. आमचं तुमचं मी एक्झाम्पल देतो, बाहेर 150, 200, 250, 350, 450, 450 एवढ्या रेटला विकले जातात. तर हा पेटीकोटचा ठाण तुम्ही आमच्याजवळ विकत घ्याल, तुम्ही कोणतं शिवणकाम करता तर तुम्हाला शिवायला हार्डली एकदम कमी टाईम लागतो, राईट. आणि तोच हा एकदम स्वस्त रेडीमेड, एकदम तुम्ही कपडा घेतला त्याला हलकासा शिवला तो चांगल्या मार्जिनमध्ये मिळेल. डिपेंड करतं तुम्ही कसा कच्चा माल हवा आहे तरी मिळेल, रेडीमेड हवा असेल तरी मिळेल. तुम्ही तुमचा जर शिवणचा बिझनेस असेल, तुमचा टेलर असाल तरी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्याकडे ठेवू शकता. पार्लरचा बिझनेस असेल किंवा तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्हाला सेल करायचं असेल तरी पण तुम्ही ह्या गोष्टी ठेवल्या तर प्रत्येकीला लागतात. या सगळ्या गोष्टी कुठल्या स्त्रीला लागत नाहीत, सगळ्यांना लागतात, सगळ्यांना लागतात. तर चला मॅम आता हे आपण ब्लाऊज पेटीकोट असतं फॉल्सर पाहिलं, आता मी थोडं लेडीज अंडर गार्मेंट दाखवणार आहे जे घरी बसले आरामाने विकू शकतात. तर चला तर ह्या बाजूला आपण जाऊया. सर आमच्या अंडर गार्मेंटच्या सेक्शन मध्ये आम्ही दरेक प्रकारची व्हरायटी आहे. एक्झाम्पल दाखवते, याला म्हणतात ब्रायडल सेट, ठीक आहे. हा चांगला ऑनलाईन विकला जातो, दुकानात विकला जातो. ह्या पीसची किंमत जर तुम्ही ऑनलाईन चेक कराल ना तर मी एक्झॅक्टली तर नाही सांगणार, पण तुम्हाला ट्रिपल त्याच्यापेक्षाही जास्त मार्जिनमध्ये विकला जातो. आणि आमच्या इथे एकदम मॅन्युफॅक्चरिंग बनणारा कपडा. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय असतं मी तुम्हाला एकदा सांगते. हो, समजा आपल्याकडे ऊसाची शेती होते, ऊस होत आहे किंवा कोणत्याही कोणत्या वस्तूची, आपण कापसाची शेती करतोय, ओके, कापूस आहे तुमच्या शेतात. आता मी सुरतमध्ये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आणि माझ्यासाठी तिथे येणं पॉसिबल नाही आहे. तर मी कसं करेल, मी तुमची पक्की मैत्रीण, मी तुम्हाला इथून फोन करेल, मला ना 50 किलो कापूस हवा आहे कोणत्या तरी कारणाने. तर तुम्ही काय कराल, तर कापूस मोजाल, पॅक कराल, पॅकिंग करून माझ्या इथे पाठवाल आणि त्याचे जेही पैसे आहे मी तुम्हाला देईल. ही आपली एक स्टोरी. आता ह्याच ठिकाणी जो कापूस मला तुमच्याजवळून मिळतोय, जो तुम्ही स्वतः शेतात उगवलाय, तोच कापूस जर मी इथे सुरतला घेते तर तो मला कितीला पडेल. आणि तोच कापूस जर मी कोणत्या दुकानातून घेते तर, आणि त्याच कापसाच्या मी रेडीमेड वात घेते, वाता म्हणतात ना दिवा लावायचा, हा ती वात घेते तर ते कितीला पडेल. हा फरक असतो कपड्यांचा. भरपूर सारे मार्जिन्स मध्ये ऍड होतात, त्याच्यामुळे आपल्याला एकदम एंड कन्झ्युमरला जे भेटताना वस्तू ती जास्त किमतीत मिळते. पण हे स्वतः मॅन्युफॅक्चरर्स आहेत अजमेरा फॅशन, त्याच्यामुळे आपल्याला खूप स्वस्त दरामध्ये मिळतात. फक्त एकच गोष्ट आहे, सिंगल पीस भेटणार नाही. तुम्ही इथे आलात किंवा ऑनलाईन जरी मागवलं तर तुम्हाला एक गठ्ठा घ्यावा लागेल. आणि जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असाल ना, एक गोष्ट सांगते, सेफ आहे. मी जेही वस्तू सिलेक्ट कराल तुम्हाला ते मिळेल. मंडळी एक आहे की आपला दरेक मराठी माणसाने हा बिझनेसमध्ये उतरावं. जॉब तर ओके, दर महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात, अग्री, पण तेवढेच येतात, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्केलेबल बिझनेस आहे, तुम्ही ग्रो 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 करत बरं. तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला ह्या पण टिप्स देतात की तुम्ही कसा तुमचा बिझनेस ग्रो करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कस्टमर्सना कसं अट्रॅक्ट करू शकता, किंमत कशी ठरवू शकता, ते सगळं सुद्धा गाईड करतात. बिलकुल बिलकुल. तर चला आपण लेडीज अंडर गार्मेंटची काही व्हरायटी पाहूया. फक्त 19 रुपयापासून सुरुवात आहे. मी कुठली व्हरायटी दाखवते तुम्हाला. हे आहे ब्रा, ओनली ब्रा हवं असेल तर ओनली ब्रा, जसं की ओनली ब्रा आहे, ओके. त्या हिशोबाने याच्यामध्ये तुम्हाला एवढे कलर्स मिळतात.
आता तुम्हाला दोन टाइपचे हुक, तीन टाइपचे हुक असे वेगवेगळ्या प्रकारचे हुक मिळतात. जसं ही थोडी मोठी साईज, यापेक्षा तुम्ही साईज कंपेअर करू शकता, वेगळी साईज आहे. तर ब्रामध्ये ही कॅटेगरीज आहेत, सिंपल आहेत, हॅवी आहेत. आणि त्याच्याशिवाय जी फॅन्सी एक व्हरायटी मी दाखवते तुम्हाला, आता खास करून जे टीनेज मुली असतात, यंग फिमेल्स असतात, त्यांच्यासाठी ही वस्तू खास आहे. आणि घरी बसले विकली जाते, तुम्ही दुकान सुरू करू शकता. आणि आता तर ऑनलाईन सोशल मीडियाचा एवढा क्रेज आहे. हे पहा, यंगस्टर आहात किंवा न्यूली मॅरिड आहात तर आपण अशा प्रकारचे कपडे प्रिफर करतो. कॉलेज गोईंग गर्ल्स असाल, बाहेर फिरायची आवड असेल, फोटो क्लिक करायची आवड असेल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल किंवा सुरू करायचं असेल, एकाच पोस्ट जरी करत असाल तरी असे फॅन्सी कपडे आपण थोडे ट्राय करतो. येस. आणि याच्यामध्ये मॅम मार्जिन, यू वॉन्ट बिलीव, बाहेर जे तुम्ही 100 रुपयाला तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्समध्ये जाल ना, तर तिथे 400, 500, 1000, 1200 म्हणजे काय काय किंमत असतात, राईट? आणि इथे गोष्ट करू तर 19 रुपयापासून सुरू आहे. अरे वा, 19. इनरवेअरची किंमत भरपूर असते, आपल्याला लेडीजना तर माहितीच आहे. येस. आणि खऱ्या बायका म्हणजे बायकांची कशी इश्यू असते माहिती का, दुकानदाराजवळ जाऊन वस्तू मागणं म्हणजे दे आर नॉट कम्फर्टेबल विथ इट, त्यांना कम्फर्टेबल फील नाही करत. आणि समजा तुम्हीच घरी विकतायत आणि मला दुकानात जायला बरं नाही, तर मी तुमच्याशी कम्फर्टेबली घेईन. बरोबर, राईट? तर मेन गोष्ट ही आहे. तर तुम्हाला ब्रा आणि पॅन्टी, आतापर्यंत आपण पॅन्टी ब्रा पाहिल्या, आता हे सेम ब्रा आणि सेम पॅन्टी, कॉटन होजेरी मटेरियल. ओके, म्हणजे एका सेट मध्ये तुम्ही पॅन्टी आणि ब्रा पण आरामाने घेऊ शकता. हे पा, ही याची ब्रा, दोघांचा हा पूर्णपणे सेट रेडी होतो. तर हे पाहिलं, त्या हिशोबाने ब्रा पॅन्टीचे जे हा पण सेट आहे, याची प्रिंटिंग वेगळी आहे. आणि जर तुम्हाला ब्रायडल सेट हवा आहे, आपण जो आता एक ब्रायडल सेट पाहिला त्यातला अजून एक सेट मी दाखवते हा रेड कलरचा. या सेट मध्ये कसं आहे, ही याची पॅन्टी आहे, ही याची ब्रा मिळते, आहे ना छान. आणि इव्हन ऑनलाईन जर फोटो क्लिक करून तुम्ही विकाल ना, तरीही हॅवी मार्जिन मध्ये, कारण की विकणाऱ्या म्हणजे आयडिया नाही लावणारी वस्तू जी किती मध्ये विकतात. तर याशिवाय आता जर ओनली लेडीज अंडर गार्मेंट पाहिले आपण, याशिवाय ब्रा पॅन्टी साड्या कुर्ती लहान मुलांचे कपडे मेन्स वेअर सगळ्या कॅटेगरी अवेलेबल आहे. मेन्स वेअर, किड्स वेअर, लेडीज वेअर, अंडर गार्मेंट्स. आणि समजा तुम्ही मेट्रो सिटी मध्ये राहता तर लेहंगा एक अशी वस्तू आहे ना ज्यामध्ये अनलिमिटेड मार्जिन असते. ओके, लग्नाचा लेहंगा तुम्ही तर आहे. येस. आणि ही पॅन्टी फुल स्ट्रेचेबल मॅम, याचा कपडा फील करा तुम्ही. वाव, रियली सॉफ्ट. येस. तर बस माझी ही रिक्वेस्ट आहे की दरेक मराठी माणसाने एकदा यामध्ये उतरायला हवं. जास्त माहिती हवी आहे, बिझनेस करायचा आहे, डायरेक्ट आमच्याशी संपर्क कमेंटमध्ये विचारण्यापेक्षा तुम्ही एकदा नंबरवर दिलेल्या ज्या आहेत ना, तुम्हाला त्या ठिकाणी एकदा बस कॉल करा. तुम्ही पुढची माहिती आम्ही तुम्हाला मोस्टली तुम्हाला कदाचित किंमत जाणून घ्यायची असेल तर किमतीसाठी तर तुम्हाला इथेच फोन किंवा व्हॉट्सअप करावं लागेल. येस येस. तर किंमत का नाही सांगत आहोत त्याचं रिझन पण सांगितलं. हो, तर पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, येण्याआधी एकदा कॉल जरूर कराल, कारण की रविवारी पूर्ण मार्केट बंद असतं आणि ऑफिसच्या हॉलिडेजच्या दिवशी पण बंद. आणि सकाळी 9 ते 6:30 पर्यंतचा अजमेरा फॅशनच्या ऑफिस टायमिंग आहे, कारण की त्यानंतर मार्केट टायमिंग बंद होते. तर तुम्ही एकदा येण्याआधी कॉल जरूर कराल की आम्ही तुम्हाला रस्ता गाईड करू, रिक्षावाले आहेत ते तुमच्याशी जास्त भाडं नाही घ्यायला, त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड. आणि इथे येताना तेवढी एक गोष्ट आहे की रिक्षा तुम्हाला इकडून तिकडून फिरवून आणू शकते. येताना तुम्ही जास्त काय काय कॅरी करायचं जर इथे कोणाला यायचं, फक्त आधार कार्ड सोबत आणा, बाकी तुमची इच्छा. कॅश माझं मत आहे जास्त कॅश कॅरी नका करू, ऑनलाईन पेमेंट मेथड अवेलेबल आहे जेव्हा इथे येतात, कारण की दुसऱ्या सिटीत तुम्ही येत आहात तर एवढं कॅश करणं कॅरी कार्ड पेमेंट पण करू शकता, त्याच्यामुळे मोस्टली कॅश नका आणू, जास्त सोबत ठेवू नका. हो हो, बिलकुल. बस अजून काही माहिती हवी असेल तर डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके, येस.